2021 मित्रांनो, काही दिवसातच नवीन वर्षास प्रारंभ होत आहे, नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या नवीन वर्षात आपण मागच्या वर्षी केलेल्या चुका करणं नक्की टाळा. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत काही अशा वस्तूंबद्दल की ज्या वस्तू आपण चुकूनही कुणालाही गिफ्ट म्हणून देऊ नका, दान करू नका. हे पहा, काही वस्तूंवरती विशिष्ट ग्रहांचा प्रभाव असतो आणि जेव्हा आपण या वस्तू एखाद्यास भेट म्हणून देतो, गिफ्ट करतो, दान करतो, तेव्हा आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होते. चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते, सौभाग्याचं रूपांतर दुर्भाग्यात होतं. प्रत्येक वर्षी आम्ही याविषयी आपल्याला जागरूक करत असतो, याही वर्षी करत आहोत. मित्रांनो, जास्त वेळ न दवडता जाणून घेऊया की या वस्तू कोणत्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची वस्तू, तुम्ही जे काम करता, जो व्यवसाय उद्योगधंदा करता ज्यातून तुम्हाला पैशांची प्राप्ती होते, धन पैसा तुमच्या घरात येतो, त्या कामाशी संबंधित कोणतीही वस्तू आपण दान करू नये किंवा ती दुसऱ्याला भेट म्हणून देऊ नये. उदाहरणार्थ, तुम्ही जर सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल्स असतील, या वस्तू तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. किंबहुना तुमच्या घरात लक्ष्मीचा जो वास आहे तो याच वस्तूंमुळे आहे आणि म्हणून अशा वस्तू गिफ्ट करणं हे कटाक्षाने टाळा. कुणालाही लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल किंवा तुमचा मोबाईल असेल, या वस्तू गिफ्ट करू नका, दान करू नका. दुसरी गोष्ट, पाण्याशी संबंधित कोणतीही वस्तू, मग ॲक्वॅरियम असेल किंवा वाहत्या पाण्याचं चित्र असेल, उदाहरण धबधबा असेल किंवा फाउंटन काही जण भेट म्हणून देतात, किंवा त्या संबंधीचं चित्र असेल, पोस्टर असेल, तर या वस्तूसुद्धा देणं आपण कटाक्षाने टाळावं. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण पाण्याशी संबंधित वस्तूंचं दान करतो, या वस्तू भेट म्हणून देतो, तेव्हा आपल्या जीवनातील धनयोग कमजोर होतात. म्हणजेच पैसा जो येत असतो हा पैसा येण्याचे काही योग असतात, हे योग कमजोर होतात आणि हळूहळू आपल्या जीवनात आर्थिक समस्या वाढू लागतात. तिसरी गोष्ट, रुमाल. मित्रांनो, रुमाल जर आपण एखाद्या व्यक्तीस गिफ्ट केला, भेट म्हणून दिला, तर त्या व्यक्तीबरोबरचे आपले नातेसंबंध खराब होऊ शकतात, आपल्या रिलेशनशिपमध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो आणि म्हणून रुमालसुद्धा कुणालाही गिफ्ट करू नये. श्री गणेशांची मूर्ती. मित्रांनो, ज्याप्रकारे आपण कोणत्याही क्षेत्रात जर आपला पैसा कमवायचा असेल, श्रीमंत व्हायचं असेल, तर काही निर्णय घ्यावे लागतात, काही डिसिजन्स घ्यावे लागतात आणि गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीस श्री गणेशांची मूर्ती दान करतो किंवा एखाद्या व्यक्तीस श्री गणेशांना आपण भेट म्हणून देतो, तेव्हा तेव्हा आपल्या निर्णय क्षमतेवर, आपल्या बुद्धिमत्तेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो, आपल्याला व्यवस्थित निर्णय घेता येत नाहीत. पुढची वस्तू आहे माता लक्ष्मींची मूर्ती. मित्रांनो, माता लक्ष्मी प्रत्यक्ष धनाच्या देवता आहे, धनाची अधिपती देवता आहे आणि म्हणून तुमच्या जीवनात जर बरकत हवी असेल, भरपूर धन मान सन्मान हवा असेल, तर चुकूनही माता लक्ष्मींची मूर्ती आपण कुणासही दान करू नये. पुढची वस्तू आहे धारदार किंवा टोकदार वस्तू. मग या वस्तू कोणत्याही असतील, कात्री असेल, चाकू असतील किंवा अगदी काटेरी चमचे असतील, या वस्तू गिफ्ट म्हणून कुणालाही देऊ नका या नवीन वर्षात. त्यामुळे आपल्या जीवनावर एक वाईट प्रभाव निर्माण होतो आणि सौभाग्याचं रूपांतर हळूहळू दुर्भाग्यात होऊ लागतं. अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही, आपण एकदा देऊन पहा. आमची विनंती, एकदा देऊन पहा, करून पहा नक्की काय होत आहे. आणि मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, या नवीन वर्षाच्या प्रारंभी म्हणजे सुरुवातीला कुणालाही उधार पैसे देऊ नका किंवा उधार घेऊ सुद्धा नका. हे पैशांची जी उधारी असते, देणं घेणं असतं मित्रांनो, त्यामुळे आपल्या जीवनात धन बरकत थांबते. जी पैशांची जी बरकत आहे, पैसा जो वाढत चाललेला आहे, त्याला कुठेतरी ब्रेक लागतो, आळा बसतो आणि म्हणून जर बरकत व्हायची असेल तर नवीन वर्षाच्या प्रारंभी पैशांची उधारी ठेवूही नका आणि पैसे उधार देऊ सुद्धा नका. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ओम नमो नारायणा.